मराठवाडा मुक्ति संग्राम दिनाच्या सोहळ्यासाठी आलेला 40 कोटी रुपयांचा निधी अक्षरशः उधळण्यात आल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौकामध्ये धरणे आंदोलन केलं। यावेळी महानगरपालिकेचे आयुक्त जी श्रीकांत यांच्या प्रतीकात्मक पुतळ्यावर खोट्या नोटा उधळून निषेध व्यक्त करण्यात आला। मराठवाडा मुक्ती संग्राम सोहळ्याच्या अनुषंगाने झालेल्या संपूर्ण खर्चाची बिले थांबवून त्याचे खासगी आणि महानगरपालिकेच्या ऑडिटरकडून ऑडिट करून त्याचा संपूर्ण हिशोब जाहीर करण्याची मागणी यावेळी मनसे यांनी केली आहे। आता फक्त प्रतिकात्मक आंदोलन करत असून आगामी काळात जर महानगरपालिकेने संपूर्ण 40 कोटींचा हिशोब दिला नाही तर आयुक्तांना रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशारा देखील मनसेच्या वतीने देण्यात आला। हिशोब द्या, पेपरमध्ये जाहीर करा की कोणत्या कामावर किती खर्च केला, G20 ला कोणता केला आणि आता कोणता केला। उदाहरणार्थ विमानतळावरची लाईटिंग असेल, ती जुनीच लाईटिंग आहे, तिला फक्त ह्या झाडाच्या इकडून होती ते इकडून लावली आणि ह्या बाजूला लावून ते लाईटिंगचे डबल पैसे घेतले असा आमचा आरोप आहे। आणि जर तुम्हाला तसं नसेल तर तुम्ही जनतेला हिशोब द्या। आमची स्पष्टपणे मागणी आणि हे काम चालू असतानाच त्यांच्या निदर्शनास आम्ही आणून दिलं होतं की तुम्ही हे एकच काम डबल दाखवतायत आणि असं डबल दाखवून तुम्ही जनतेच्या पैशाचे आमापणे खर्च करतायत आणि हा अवास्तव खर्च करतायत। आणि जर असं नसेल तर तुम्ही आम्हाला हिशोब द्या। हिशोब देण्यासाठी आम्ही त्यांना अगदी पत्र दिलं, आतापर्यंत त्यांनी कोणतेही त्याच्यावर हालचाल करत नाही, म्हणून या ठिकाणी मनसेतर्फे आंदोलन करण्यात येत आहे। आणि खर्च या औरंगाबादकरांना स्पष्टपणे दिसतोय की तोच खर्च G20 झाला आणि तोच खर्च या मराठवाडा मुक्तीच्या 75व्या वाढदिवसा निमित्तही झाला आणि हे सगळं आयुक्ताच्या अध्यक्षतेखाली चालू आहे। अध्यक्ष याचं कोणतंही टेंडर काढत नाही, जनतेत कुठेही काही माहिती नाही आहे, पण अशा प्रकारचा खर्च या ठिकाणी चालू आहे। औरंगाबादच्या सुशोभीकरणासाठी स्थायी स्वरूपाचं काही केलं पाहिजे अशा प्रकारची आमची मागणी आहे। संभाजीनगरच्या सुशोभनासाठी हे स्थायी स्वरूपाचं काही करण्याऐवजी हे आयुक्त फक्त तात्पुरतं लाईटिंग झाडं त्याच कुंड्या तेच झाडं तीच लाईटिंग परत परत दाखवून पैसा उकळत आहे आणि हे बंद करण्यासाठी आम्ही आंदोलन करतो। यावेळी शहराध्यक्ष गजन पाटील, आशिष सुरडकर, डॉक्टर शिवाजी कान्हेरे, प्रशांत आठोले, विशाल वैद, रामकृष्ण मोरे, शुभम बोराडे, सोमू पाटील, ऍडव्होकेट विनोद भाले, अमित दायमा, अमित जयस्वाल, दीपक वैष्णव, यश बर्वे, नीरज बरेजा, प्रल्हाद लहिरे, आकाश खुदकर, मंदार देसाई, निखिल मालू, शेखर रणखाम, अभिजित आधाट, जयदीप लोखंडे, शिवम वाघमारे, शरद साखरे, व्यक्तेश काटकर, तन्मय सोनवणे, अथर्व परदेशी, विशाल भालेराव, सुरेंद्र वाडेकर, मनोज भिंगारे, जॉन मोरगे आदीची यावेळी उपस्थिती होती।